डेवलपर नहीं हो सकते क्या हो गया तो बेचारे वाले की तुम्हें क्या करा वो तो तुम्हें एक तरफ कुछ हो गया तो क्या मार सकते मुझे चली बेकार की थी चलो मार गया डिमांड आप बोल रहे हैं पॉपुलर निकाल रहे हैं जी डिमांड ऐसे निकाल पाए थे थर्ड लगी थे वो सी थी तेरे तेरा मतलब से डिमांड होता है आज तक कोई मतलब सबसे सारा मतलब है नाव से पैसे की दीवार लाए ये क्या करता है घर पर पानी का टीके का घर में से पक्का जिले सारे तो सब पूर्व सामान्य सदस्य फोन अरे एक चार दिवस ऊस येणार ऊस गेलेला बिल येणार अशी पाणीपट्टी शाळा असल्याचे वसुली बघायला अर्ज करायचा हा तिथं अर्ज दाखल होतं थलबाकी नसल्याची पहिला खात्री करून आमच्या टेक्निकल सेक्शनला पाठवलं मग जागा कुठं आहे लाईन काय क्षेत्र किती बघून प्रस्ताव काय होते कोण प्रस्ताव तयार करते कोण काय आज घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा मी आढावा घेतला वसुलीचा आढावा घेताना असं निदर्शनास आलं की आपली एकदम वसुली कमी आहे दयनीय म्हटलं तरी चालेल घरपट्टीची आत्तापर्यंत वसुली 33% झालेली आहे आणि पाणीपट्टीची फक्त 13% झालेली आहे त्यामुळे याच्यात वसुली स्ट्रिक्ट करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आत्तापर्यंत जप्तीच्या नोटिसा जवळपास 100,000 घरपट्टीधारकांना दिलेल्या आहेत पाणीपट्टीच्या आपण 40,000 नोटीस आपण इश्यू केलेले आहे उद्यापासून आमचे कर्मचारी सगळे आता वसुलीसाठी बाहेर पडतील वसुली केल्याशिवाय आम्हाला महापालिकेचे विकास कामं पण करता येणार नाही नागरिकांच्या सोयीसाठी आपण एक अभय योजना पण आणलेली आहे शास्तीमध्ये 75% सवलत आपण 31 तारखेपर्यंत देतो आहे या अभय योजनेचा आपण नागरिकांनी लाभ घ्यावा जे थकबाकीदार वसुली करून देणार नाहीत त्यांची आपण नावं पण आपण बोर्डवर मेन चौकामध्ये आपण झळकवणार आहोत पाणीपट्टी कनेक्शन पण बंद करायची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी जी थकीत आहे आणि चालू आहे ती सर्व करून महापालिकेला सहकार्य करावं या पाणीपट्टी वसुलीतून आपण महापालिकेचे जे काही विकास कामं आहेत ते करण्यासाठी आम्हाला मदत होईल एकदमच वसुली कमी असल्यामुळे आम्हाला हे नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागत आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी सक्तीनं कारवाई करावी लागणार आहे त्यामुळे या कारवाईला आपल्याला सामोरं जायचं नसेल तर आम्हाला सहकार्य करावं एवढंच आवाहन मी सर्व नागरिकांना करत आहे